भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आजूबाजूच्या झाडाचं पान सुद्धा हलत नसताना ज्या ठिकाणावरून मी बोलायला उभारलो त्या विचारपीठासमोरचा भव्य भगवा फडकताना मला दिसतो आणि या फडकण्याला हवा कुणी दिली असेल असा प्रश्न मला ज्यावेळी पडतो त्यावेळी स्वराज्य निर्मितीसाठी ज्या शेकडो मावळ्यांनी आपल्या प्राणाची कुरवंडी हसून हसून स्वराज्यावरून ओळवून टाकली त्याच मध्य मराठ्यांचे श्वास या झेंड्याला फडकण्यासाठी विश्वास देत असतील अशी आशा मला वाटते। तंत्राचा आणि यंत्राचा अभ्यास करणारा एक माणूस तंत्र आणि यंत्रण जरी जग हातामध्ये आलं तरी सुद्धा माणसाला माणूस जोडायला आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करायला आपल्या सगळ्यांना एका महामंत्राची आवश्यकता असते आणि उभ्या महाराष्ट्राला या स्वराज्य निर्मितीनंतर स्वराज्य संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी ज्या क्षत्रवीराच्या महामंत्राचा विसर अद्यापही पडला नाही ते क्षत्रवीर म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज। आज खरं तर मनाला प्रचंड मोठा अभिमान वाटतो ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पुण्यापुऱ्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये या स्वराज्याच्या संवर्धनाचं या स्वराज्याच्या निर्मितीचं आणि या स्वराज्याच्या रक्षणाचं काम आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मागच्या काही काळामध्ये नव्हे तर गेले अनेक शतक बदनामी करून इतिहासाच्या पानामध्ये कोमून ठेवण्याचं काम दुर्दैवरित्या या महाराष्ट्रामध्ये झालं पण नव्या पिढीला जाग येते उद्याची नवी पहाट उगवते आणि त्या पहाटेमध्ये छत्रपती संभाजी राजांचं क्षात्र तेज अजून लखलखून उठतंय आणि त्यांच्याच जयंतीच्या निमित्ताने इथं मनुष्याचं प्रचंड मनुष्यबळ एकत्र येत आहे आणि त्या विचाराची आराधना आणि छत्रपती संभाजी राजांचे विचार इथल्या नव्या पिढीमध्ये घडवण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीच्या एका वाग्यज्ञाची इथं निर्मिती होते आणि या यज्ञामधून पेटते विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावेत म्हणून उपरीच्या या सर्व तरुणांनी ठरवलं की संभाजी राजांचं आयुष्य तुटकं फुटकं का होईना ज्या माणसाला माहित आहे त्या माणसाला इथं बोलावं त्याच्याकडून काही शब्द ऐकावेत आणि त्याच्या शब्दामधून प्रेरणा घेत उद्याची पिढी घडावी। मला वाटतं सामाजिक क्रांतीच्या दृष्टीनं छत्रपती संभाजी राजांची जयंती साजरी करणं हे आपल्या सगळ्यांचं एक आद्य कर्तव्यच आहे आणि त्या कर्तव्याच्या मूल्यमापनामधून आम्हाला असं कळेल की उद्याचा समाज हा समाज खऱ्या अर्थानं एक आदर्श तरुण कसा असावा या संदर्भाचा विचार छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन पुढे सरकताना दिसेल आणि म्हणून आज या ठिकाणी उपरी गावामध्ये ज्यावेळी माझ्या व्याख्यानाचा विषय मला विचारला त्यावेळी मी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज एक झंझावात हाच माझ्या व्याख्यानाचा विषय असावा। अरे 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणूस करतो काय वयाच्या 16व्या वर्षी ज्यांच्या पिताजींनी स्वराज्याचं तोरण बांधण्याची प्रतिज्ञा पूर्ण केली त्या स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या स्वराज्याच्या संवर्धनाचं आणि रक्षणाचं प्रचंड मोठं काम छत्रपती संभाजी महाराजांवर येऊन पडलं। प्रचंड मोठी येणारी संकट या भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये सिंहासनावर वेटोळा घालून बसलेला भुजंग म्हणून ज्या मुघलांची क्रांती होती ती मुघल प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये उतरलेले सोबत सातत्याला माणसं कमी घरामध्ये सुरू असलेला गृहकलह या सर्व गोष्टींना झुंजारपणे झुंज देत हा छत्रपती शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या या स्वराज्यासाठी झुंजला आणि झुंजता झुंजता हौतात्म्याच्या रूपानं जर जगणं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असायला हवं तर मरण कुणासारखं असायला हवं तर ते छत्रपती संभाजी महाराजांसारखं हा आदर्श आमच्या समाजाला देऊन गेला। छत्रपती संभाजी महाराजांचा विचार मांडत असताना काही वर्षापूर्वी जर महाराष्ट्रामध्ये प्रश्न विचारला गेला की छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कोण आणि काय त्यावेळी बऱ्याच वेळा छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा आमच्या पुढे अशी उभी केली गेली होती की छत्रपती संभाजी महाराज म्हणजे रगेल आणि रंगेल आणि म्हणून खऱ्या अर्थानं इतिहासाचा नायक असलेल्या माणसाला आपल्या साहित्यकृतीतून खलनायक करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढीला लागली। संभाजी या कादंबरीमध्ये विश्वास पाटलांचं एक वाक्य आहे की लढाईमध्ये योद्ध्यांनी दगडावर सांडलेलं रक्त पावसाच्या एका सरीनिशी वाहून जात पण इतिहासाच्या पानोपानावर इतिहास लिहिणाऱ्यांनी मारलेला मेखा कित्येक शतक मानवी पिढ्यांची पाठ सोडत नाहीत त्यांचं आयुष्य ते उद्ध्वस्त करून ठेवतात आणि दुर्दैवानं मराठ्यांच्या इतिहासाबरोबर हेच झालं।
आमची मनगट इतिहास घडवण्यासाठी सक्षम असली, आमची मनगट तलवार फिरवून समोरच्या नरळीचा घोट घेण्यासाठी सक्षम असली, आमचा भगवा आसमंत मध्ये स्वतःच्या स्वाभिमानानं फडकत असला तरी सुद्धा भगवा फडकवण्याचा, तलवारी गाजवण्याचा आणि समोरची साम्राज्य उद्ध्वस्त करत स्वराज्याचा एक नवा मुलुक जोडण्याचा आमचा पराक्रम आम्ही बऱ्याच अंशी शब्दबद्ध करू शकलो नाही. आणि मग ज्यांना ज्यांना या स्वराज्यावर बदले घ्यायचे होते, ज्यांना ज्यांना या स्वराज्यामध्ये स्वतःचं मोठेपण अधोरेखित करायचं होतं, त्या त्या लोकांनी स्वतः या स्वराज्याचा इतिहास विकृतपणे लिहायला सुरुवात केली. 1960 पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर म्हणावं त्या पद्धतीनं खरं खुरं संशोधन झालं नव्हतं. तसा जर इतिहास पाहायला आपण गेलो तर हा राजा कोण होता, हा राजा काय होता, या राजाची मर्ती काय, 32 वर्षाच्या आयुष्यानं स्वराज्याला काय दिलं, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर आपण शोधायला गेलो तर मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचे पदर एक 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 करून उलगडत जातील आणि लक्षात येईल की या महाराजाचा, या माणसाचा हा झंझावात किती मोठा होता, पराक्रम किती मोठा होता, त्यांचं शौर्य किती मोठं होतं, त्यांचं धैर्य किती मोठं होतं, त्यांचं धाडस किती जबरदस्त होतं आणि त्यांची स्वराज्याप्रती असणारी निष्ठा किती मोलाची होती. छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य सुरू झालं मुळात दुर्दैवातून. इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना जर आपल्याला उल्लेखायचा असेल तर फक्त म्हटलं पाहिजे की या संपूर्ण इतिहासाचा धांडोळा घेत असताना छत्रपती संभाजी महाराजांकडे लागणारं धैर्य, साहस, धाडस, बुद्धी, तेज, चातुर्य या सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा एका महत्वाच्या गोष्टीनं त्यांच्या प्रत्येक असणाऱ्या अंगभूत गुणांवर मात केली आणि ती गोष्ट म्हणजे दुर्दैव. जन्माला आलेलं ते बाळ साईबाईंच्या कुशीमध्ये समोर आहे, स्वराज्याची कुठेतरी नुकतीच सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ ते 2 वर्षाचे असताना साईबाई छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून, या स्वराज्याचा पसारा सोडून पहिल्या महाराणी साहेब निर्वतल्या. स्वतःच्या आईला केवळ 2 वर्षाचा असताना छत्रपती शंभूराजांनी गमावलं आणि मग तिथून चालू झाली या राजकारणामधली त्यांची घोडदौड. 2 वर्षाचे असले म्हणून काय झालं, आई नसली म्हणून काय झालं, आज मी बोलत असताना माझ्या पाठीमागे सुद्धा ज्यांच्या प्रतिमेच्या रूपानं मायाचा हात आहे त्या जिजाऊ मासाहेबांनी संभाजींवर संस्कार करायला सुरुवात केली. जिने एक शिवाजी घडवला त्या मातेला दुसरा शिवाजी घडवणं हे काही मोठं काम नव्हतं. आणि तेच महत्वाचे संस्कार, तेच क्षात्र तेजाचे संस्कार छत्रपती संभाजी महाराजांवर मा जिजाऊ साहेबांनी केले. आणि मग बघता बघता वयाच्या 5व्या वर्षापासून छत्रपती संभाजीराजे हे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांबरोबर कित्येक मसलतीत जाऊ लागले. स्वराज्य कणाकणानं वाढत होतं आणि वाढलेल्या स्वराज्याचं हे जे काही मोठं देखणं रूप होतं ते मुघलांच्या डोळ्यामध्ये खुपत होतं. वेळ आली, 2 मुघल सरदार औरंगजेबाच्या आदेशावरून स्वराज्यामध्ये दाखल झाले आणि पुरंदरच्या किल्ल्याला वेढा देऊन तिथं सुरू झाला फार मोठा संघर्ष. आपल्या सगळ्यांना माहित आहे त्या अस्मानी सुलतानी ताकदानी छत्रपतींना सुद्धा काही काळ बेजार केलं आणि मग स्वराज्याच्या इतिहासामध्ये जो नामुष्कीचा क्षण होता तो आला, तो म्हणजे पुरंदरचा तह. पुरंदरच्या तहाच्या वेळी छत्रपती संभाजीराजांचं वय होतं वर्ष अवघ 8 आणि पुरंदरचा तह झाल्यानंतर मिर्झा राजा जयसिंगांनी सांगितलं की आम्ही तुमच्या चिरंजीवांना संभाजीराजांना 5000 मनसबदारी देतोय आणि त्यांना आमच्यासोबत दिल्लीला नेतोय, आपल्यालाही आमच्यासोबत दिल्लीला यायला हवं. आई विना पोरते छत्रपती शिवाजी महाराजांचं पिता म्हणून असलेलं हृदय गैवरलं नसेल का? दिल्ली म्हणजे काय, आजच्या काळामध्ये आज बसला आणि रात्रीमध्ये तिथं पोहोचला अशी परिस्थिती नव्हती. दिल्ली म्हणजे मजला मारत प्रचंड मोठमोठ्या वेगानं पुढे उत्तरेकडे सरकण्याचं कारण होतं. तिथली संस्कृती वेगळी, तिथली भाषा वेगळी, तिथले रीती वेगळ्या, तिथला रिवाज वेगळा, जातानाचा प्रचंड मोठा दुर्गम प्रदेश आणि हे असं राजकारण ज्या मुघल दरबाराच्या समोर त्यांच्या डोळ्यामध्ये सल्लारा काटा म्हणून मराठी स्वराज्य उभा आहे, त्या स्वराज्याचा उद्याचा युवराज आणि होणारे छत्रपती दिल्लीची वाट चालतायत आणि दिल्लीची वाट चालताना माझ्या युवराजाला जर उद्या काय झालं तर नेमकं मी काय करावं ही पिताजीची गलबल छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांना फुलून दाखवली. मिर्झा राजे, हे कसलं राजकारण? मिर्झा राजे म्हणाले, महाराज हेच राजकारण. वयाच्या 8व्या वर्षी
दिल्लीला दिल्लीच्या दरबारामध्ये 5,000 मनसबदारी सरदार म्हणून राजकारणाला छत्रपती संभाजी महाराजांनी सुरुवात केली. मित्र हो, वयाच्या 8व्या वर्षी राजकारणात प्रवेश केलेला व्यक्ती आजच्या या दुनियेमध्ये आपल्याला कोणत्याही इतिहासामध्ये शोधून सापडणार नाही. नंतर आजच्या काळामध्ये आपण मानणारा नेत्याच्या बारक्या लेकराचा वाढदिवस असेल तर मोठमोठ्या होल्डिंगवर त्याचा चिवलासा फोटो लावलेला असतो. ज्या मुलाचा फोटो लावलेला असतो त्याला स्वतःचे शारीरिक धर्मही नीट करता येत नसतात, पण तिथं खाली लिहिलेलं असतं उमलते नेतृत्व. या उमलत्या नेतृत्वाला स्वतःचा शर्ट सांभाळता येत नाही, स्वतःची चड्डी सांभाळता येत नाही, ही वस्तुस्थिती असताना उमलते नेतृत्व म्हणून बळजबरीनं राजकारणात ओढलं जातं. पण छत्रपती संभाजी महाराज वयाचे 8 वर्षाचे असताना दिल्ली दरबाराचे 5,000 मनसबदारी सरदार म्हणून राजकारणात प्रवेश करते झाले होते. वयाच्या 8व्या वर्षी ज्यांनी राजकारणाची सुरुवात केली, असा एक नेता, असा एक मोठा क्रांतिकारक तुम्ही मला माझ्यासमोर इतिहासामध्ये आणून दाखवून द्या, असा माणूस आणि अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपल्याला कुठेही शोधून सापडणार नाही. वयाच्या 8व्या वर्षी स्वतःच्या पिताजींबरोबर तिथं औरंगजेबाच्या दरबारात गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं समोर एक सिंह गर्जना केली की मानसिंग हमारे सामने ये कौन खड़ा है. ज्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये टाचणी पडली तरी सुद्धा आवाज यावा अशी परिस्थिती होती. ज्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये डोळे वर करून पाहण्याची कोणाची प्रज्ञा नव्हती, त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये महाराष्ट्राच्या या सिंहाची सिंह गर्जना घुमली. इतिहासामध्ये त्या सिंह गर्जनेची नोंदही झाली. पण हा सिंहाचा छावा त्यावेळी हातात हात धरून आपल्या वडिलांच्या चिडलेल्या चर्येकडे चमत्काराने आणि अविश्वासाने पाहत होता. आपल्या पिताजींनी आरोळी दिली, स्वाभिमानी पिता दरबारामध्ये आपला अपमान सहन करू शकला नाही, तार 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 पावलं टाकत तो बाहेर गेला. हे संभाजी राजांनी पाहिलं. आणि मित्र हो, छत्रपती संभाजी महाराज एक झंझावात का आहेत, कारण छत्रपती शिवाजी महाराज एक वादळ असतील तर त्याच वादळाचे संस्कार घेऊन हा झंझावात मोठा झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाशिवाय आणि उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विवेचन करत असताना छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही कार्य आहे ते तिथं अपूर्ण आहे. ही पिता पुत्राची जोडी अवघ्या महाराष्ट्राचा इतिहास नुसती बदलवून टाकणारी नाही तर महाराष्ट्राला दिशा देणारी जोडी आहे. स्वतःच्या वडिलांनी दिल्लीच्या दरबारामध्ये ही सिंह दर्शना केल्यानंतर हा बारका मुलगा सुद्धा त्या एका घटनेनं प्रेरित झाला. त्यांना नेमकं कळलं की माझ्या वडिलांची भूमिका काय, त्यांना कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका काय. आणि मग पुढचा एक प्रसंग औरंगजेबाच्याच त्या दरबारामध्ये घडला. औरंगजेब बसला होता, मनोरंजनाचं काम चालू होतं, त्याच्याबरोबर सगळे सरदार दरबार उभे होते, समोरच्या मैदानामध्ये 2 मल्ल एकमेकांशी झुंजत होते, त्यांची शरीर इतकी आवडावी होती की 2 हत्तीच एकमेकाशी धडका घेत आहेत का काय अशी परिस्थिती होती, त्यांची शरीर घामाने अशी माखली होती, त्यांची शरीर मातीनं अशी धुळीनं अशी माखली होती की समोर बघत असताना कधी हत्ती झुंजतो काय का कधी 2 डोंगर एकमेकाशी धडका घेतात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. फार काळ झुंज चालली आणि इतके महान असे 2 मल्ल एकमेकाला झुंजीमध्ये पकडापकडी करत असताना एक कुस्ती संपली. औरंगजेबाबरोबर 8 वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज शंभूराजे तिथं बसले होते. औरंगजेबानं शंभूराजांना हिणवण्यासाठी 8 वर्षाच्या बालकासाठी एक प्रश्न केला. म्हणाले, क्यों शंभूराजे इन मल्लो के साथ लढोगे क्या? काय शंभूराजे लढणार का या मल्लांसोबत इथं कुस्तीमध्ये? हा प्रश्न शंभूराजांना विचारला. 8 वर्षाचा बाळ बाणेदारपणे आपल्या वडिलांचाच कित्ता गिरवीत औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून बोलता झाला, हम राजकुंवर है, हम लड़ेंगे तो राजकुंवर से, अगर आपके शहजादे हमसे लड़ने के लिए तैयार है तो कुस्ती लड़ने के लिए हम भी तैयार है. मित्रांनो, वयाच्या 8व्या वर्षी दिल्ली पतोय मनवल्या जाणाऱ्या, जिल्ह्यालाही मनवल्या जाणाऱ्या, आलमगीर म्हणवल्या जाणाऱ्या औरंगजेबाला तितक्याच बाणेदारपणे उत्तर दिलं ते छत्रपती शंभूराजांनी. पण इथल्या इतिहासाने छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाच्या दरबारातला हा मोठा आवाज
महाराष्ट्राची सिंह गर्जना इतिहासाच्या पाना पानावर रेखून ठेवली आणि त्याला अजरामर केलं. पण 8 वर्षाच्या शंभू राजांनी त्या आलमगीराला त्याच्याच प्रश्नावर उत्तर देऊन त्याला चिडीचूप केलं. हा इतिहास मात्र गेली कित्येक वर्ष आमच्या लहानग्या 8 वर्षाच्या 7 वर्षाच्या 6 वर्षाच्या महाराष्ट्राच्या मराठी मनापर्यंत पोचलाच नाही. अरे प्रतिभावंत राजा, सुसंस्कृत राजा, सुशिक्षित राजा, संस्कारामध्ये घडलेला राजा आणि संस्कार करणारी व्यक्ती कोण? पिता प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज, सामर्थ्याचा मूर्तिमंत कीर्तिवंत यशवंत नीतिवंत जाणता राजा आणि मार्गदर्शनाला माया कुणी दिली? राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांच्या संस्कारामध्ये प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातो तसे शंभूराजे मोठे होऊ लागले. पण हे सगळं करत असताना दिल्लीच्या दरबारामधून निघून येत असताना तिथून निसटून येत असताना बादशाहच्या हातावर मिठाई देऊन निसटत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू राजांचा मायाचा पाश काही क्षणापुरता तोडला. त्यांच्या सुरक्षिततेसाठी मथुरेमध्ये त्यांना ठेवलं आणि तडक छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर दाखल झाले. रायगडावर दाखल झाल्या झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आवाज उठवली की आम्ही प्रवास करत असताना शंभू राजांचा देहांत झाला. दिवस घातले गेले. लहानगिया येसूबाई रायगडावर उपस्थित होत्या. ती लहान असल्या तरी सुद्धा पती बरोबर सहगमनाची तयारी त्यांनी दाखवली. सती जाण्याचं त्यांनी ठरवलं. शिवाजी महाराजांनी त्या सती प्रथेला बाजूला ठेवत त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केलं आणि काही दिवसांनी छत्रपती शंभूराजे स्वराज्यामध्ये दाखल राहिले. आज आमच्या घरातलं एक लेकरू स्वतःची आई मामाच्या घरी उन्हाळ्याच्या सुट्टीला 2 दिवस पाठवायची म्हणली तर लेकरू म्हणते आईला तू माझ्यासोबत चल. ते बापाला म्हणते नाही नाही पप्पा तुम्ही माझ्यासोबत आलं पाहिजे. पण आई वडिलांवरचा आणि स्वराज्यावरचा हा औरंगजेबाचा ढाला लक्षात घेऊन ते 8 वर्षाचं लेकरू बापाला सोडून उत्तरेमध्ये एकटं राहिलं. काय वाटत असेल बापाच्या जीवाला आणि काय वाटत असेल लेकराच्या जीवाला? 8 वर्षाच्या पोराला सोडून बाप निघून जातो. नियतीनं आई आधीपासूनच हिरावून नेलेली. एकटं पडलेलं ते लेकरू त्यांनी काय विचार करावा? काय त्याच्या मनामध्ये आकांत चालला असेल? माझे पिताजी मला सोडून इथून का निघून गेले? माझी त्यांच्याबरोबर भेट होईल का नाही? ज्या तीर्थरूप चरणाला मी आदर्श मानलं त्या जिजाऊ मातेच्या चरणाचं मला वंदन घेता येईल का नाही? ज्या रायगडाला पाहत आणि तिथल्या वाऱ्याला खात मी लहानाचा मोठा झालो त्या रायगडाच्या माथ्यावर मला परत जाता येईल का नाही? माझ्या स्वराज्यातले उद्याचे होणारे सखे सोबती माझ्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील त्या वाटेवर मला परत चालता येईल का नाही? हजारो प्रश्नाचा कल्लोळ ज्यावेळी मनामध्ये माणसाच्या उठतो त्यावेळी माणूस काहीतरी वेडं वाकडं पाय उचलून मोकळा होतो. पण 8 वर्षाचं लेकरू दुःखाचे एवढे कड सोसून स्वतःच्या बापापासून आणि स्वराज्यापासून हळूहळू 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 स्वराज्याकडे सरकत आलं. स्वराज्यामध्ये आले, तोफांचे बार उठले आणि मग मथुरेच्या प्रवासापासून चालू झालेला हा शिक्षणाचा प्रवास निरंतरपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी सुरू ठेवला. मुळात ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांवर दुर्व्यसनी व्यसनी दुर्वर्तनी अशा पद्धतीचे काही वेगवेगळ्या पद्धतीचे घाणेरडे आरोप होतात त्यावेळी मला इतिहासाच्या दाखल्यातून सगळ्यांना समजावून सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा पूर्ण जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की स्वतः राजे शहाजी जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताजी होते त्यांच्या मनामध्ये स्वराज्याचं स्वप्न रुजलं होतं. त्यांनी ते स्वप्न छोट्याशा निजामशाहला मांडीवर घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला होता पण दुर्दैवानं नियतीचे फासे योग्य पडले नाहीत. पण आपलं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंना पूर्ण स्वातंत्र्य देत त्यांनी नवीन स्वराज्याच्या स्थापनेच्या संकल्पनाला पूर्ण पाठिंबा दिला होता. आणि हे सगळं करत असताना शहाजी राजांनी आपले चिरंजीव छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःच्या मार्गदर्शनाखाली आणि राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पद्धतीने तयार होतील याची काळजी घेतली होती. आणि नेमका इतिहास इथंच परत एकदा आपल्याला फिरताना दिसतो. इतिहासाची पुनरावृत्ती याच ठिकाणी होताना दिसते. जे वादळ राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी
आणि छत्रपती छत्रपतींच्या निर्माणातून इथं निर्माण केलं होतं. शहाजीराजांचं मार्गदर्शन, जिजाऊ महासाहेबांचं मार्गदर्शन याच्या एकात्मतापूर्ण संमेलनातून या महाराष्ट्राचा नररत्न नरसिंह छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनामधून, त्याच वादळी व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनामधून आणि माँसाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनामधून, या दोन्हींच्या मार्गदर्शनातून त्या वादळाची पुढची आवृत्ती म्हणजेच झंझावात तयार होत होता आणि तो झंझावात म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. महाराज शिकत गेले, 14 भाषांचा त्यांचा अभ्यास होता, त्या भाषा त्यांना बोलता येत होत्या. आणि एवढं करून ते थांबले नाही तर वयाच्या 16 वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृत भाषेमधून त्यांनी लिहिला. जी भाषा शिकायचा शूद्रांना काढीचाही अधिकार नव्हता, ज्या भाषेला देववाणी म्हणलं गेलं होतं, त्या देववाणीमधून प्रत्यक्ष साहित्य निर्मिती करण्याचं काम हे छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी केलं. बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी राजनीतीच्या संदर्भामध्ये लिहिला. त्यानंतर या राजनीतीच्या अभ्यासाबरोबर त्यांचा शृंगार शास्त्राचाही अभ्यास होता आणि म्हणून त्यांनी पुढचे 2 ग्रंथ या शृंगार शास्त्राच्या अभ्यासाने लिहिले, नखशिक आणि नायिकाभेद हे 2 ग्रंथ. त्यानंतरचा पुढचा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला तो ब्रजभाषेमध्ये लिहिला, जी हिंदीची एक उपभाषा आहे. आणि त्या ब्रजभाषेमध्ये लिहिलेला जो काही जो ग्रंथ आहे 7 शतक, हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ पूर्णच्या पूर्णपणे एका वेगळ्या पद्धतीच्या धाटणीला मांडणारा ग्रंथ आहे. तो ग्रंथ अध्यात्म सांगणारा ग्रंथ आहे. म्हणजे अध्यात्मापासून शृंगारापासून ते राजनीतीपर्यंतचे प्रत्येक विषयावरचं नियंत्रण आणि पांडित्य छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षीच कमावलेलं होतं. आणि इतिहासामध्ये या राजाला नादान राजा म्हणून आमच्यापर्यंत कित्येक वेळा मांडण्यात आलं. हा चुकीचा इतिहास पुसून टाकून छत्रपती संभाजी महाराजांच्या क्षात्र तेजाचा, त्यांच्या पांडित्याचा, त्यांच्या अलौकिक अशा गौरवाचा आणि अस्मितेचा इतिहास सगळ्यांच्या समोर मांडण्याची गरज आजच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांचं हे जयंतीचं कार्य मांडत असताना हे या सगळ्या गोष्टी या ज्या संपूर्ण जनतेच्या पुढं, येणाऱ्या पिढीच्या पुढं, येणाऱ्या लहानग्यांच्या पुढं फक्त मेंदूत नाही तर त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा त्या स्थित झाल्या पाहिजेत. हृदयाचा एखादा कोपरा छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वानं भरला गेला पाहिजे. मेंदूतला प्रत्येक विचार हा स्वराज्याच्या विचारानं ज्यावेळी प्रेरित होईल, ज्यावेळी फडकणारा हा भगवा प्रत्येकाच्या मेंदूमध्ये फडकेल, मला वाटतं त्याच दिवशी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रतिस्वराज्याची निर्मिती इथल्याच तरुणांकडून इथल्या मातीमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. वयाचं 16 वर्ष, निर्माण केलेली सगळी ग्रंथसंपत्ती, पांडित्य मिळवलेलं, ते पांडित्य इतकं अलौकिक होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःकडे न्यायालयामध्ये निवडायला येणारे कित्येक तंटे सोडवण्याचं काम आपल्या चिरंजीवांकडे सोपवलं. चिरंजीव 15-16 वर्षाचे होत होते 1670 तो काळ, आणि 1670 ते 1672 मध्ये छत्रपती शंभूराजांना त्यांच्या शास्त्रविद्येबरोबरच शस्त्रविद्येची सुद्धा कमाल दाखवण्याची संधी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. एका बाजूला अभ्यासाचं आणि पुस्तकाचं चाललेलं मनन चिंतन हे होतच, आणि दुसऱ्या बाजूने हातामध्ये समशेर घेऊन ती कशी फिरवायची, दांडपट्टा कसा चालवायचा, घोडा वेगानं कसा फेकायचा, तिरंदाजीमध्ये नेम कसा अचूक धरायचा, या सगळ्याचं सुद्धा प्रत्यक्षिक घेत स्वतः संभाजी महाराज शिक्षण घेत होते. बसल्या बसल्या एके दिवशी बापानं पोराला प्रश्न केला, बाप म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चिरंजीवांना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना बोलते झाले, म्हणाले चिरंजीव तुमची लेखणी तर खूप चालली, आम्ही पाहिली, समशेरीच काय, वाघाचा छावा. ज्यावेळी वाघाने आपल्या छाव्याला डिवचलं तर छावा बसणार कसा, त्यांनी डरकाळी फोडली, आबासाहेब हातामध्ये समशेर द्या, या समशेरीचं पाणी काय असतं हेही स्वराज्याला दाखवून देतो. 10,000 फौज 18 वर्षाच्या कोवळ्या सेना नेतृत्वाच्या बरोबर लढाईला निघाली आणि बघता बघता गुजरातवर ही मराठ्याची फौज चालून गेली. एक भाग सर करत स्वराज्याचं तोरण ज्याच्या पद्धतीनं 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं होतं, त्याच पार्श्वभूमीवर वयाच्या 16-17 वर्षी
पुढचा दिग्विजय करून केवळ 10,000 फौजेनिशी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यामध्ये यशस्वी होऊन दाखल होत होते. बापाचं काळीत सुपा एवढं झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिले, द्या तोफांना बत्ती, आजचा हा युवराज उद्याचा छत्रपती, इतकं प्रचंड मोठं साम्राज्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं यशस्वी पाऊल टाकतोय. माझा युवराज या स्वराज्यासाठी मुलुकगिरी करून येतोय, तो यशवंत होऊन येतोय, तो कीर्तिवंत होऊन येतोय. स्वतःच्या मुलांनी आपल्या डोळ्यासमोर पराक्रम गाजवावा याशिवाय कुठल्याही बापाच्या मनामध्ये कोणती अपेक्षा नसते. आणि ते पूर्ण करून वयाच्या 18 वर्षी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यामध्ये दाखल होत होते. राज्याभिषेकाचा सोहळा यथावकाश पार पडला. राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये युवराज म्हणून, स्वराज्याचे पहिले युवराज म्हणून संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला बसते झाले. सोन्याचा दिवस तो. राज्यारोहण रायगडावर झालं. छत्रपती शिवाजी महाराज शिवबाचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. इतिहासामध्ये न भूतो आणि न भविष्यत या अशा पद्धतीचा क्षण उभ्या महाराष्ट्रानं अनुभवला. सह्याद्री त्या दिवशी पारतंत्र्यामधून स्वातंत्र्यामध्ये प्रवेश करता झाला. कित्येक शतकाच्या गुलामीनंतर त्या मुक्ततेच्या भावनेतून सह्याद्रीच्या दगड्या धोंडांना सुद्धा दोन अश्रू आवडणं त्या ठिकाणी कठीण गेलं असेल अशी परिस्थिती निर्माण झाली. सर्व राज्यांचं आणि बादशाहींचं मनुष्यबळ छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या राज्यारोहणाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र झाले. युवराज म्हणून समोर अत्यंत देखण्याचं रुपडं बसलं होतं, कदाचित बापापेक्षा थोडं उजवच. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही छत्रपती शंभूराजे हे देखणे होते, हे सत्य कुणालाच नाकारून चालत नाही. युद्धाची तयारी करत असताना व्यायामाने शरीर जे बनवलेलं होतं ते वज्रासारखं कठीण शरीर आणि समोरच्या त्या चेहऱ्यावर निरागस अशा पद्धतीचं हास्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यासारखीच हुबेहूब ठेवण, हा सौंदर्याचा पुतळा चक्क युवराज म्हणून समोर बसला होता. आणि हे उल्लेख मी करत नाही, हा उल्लेख त्यावेळी राज्यारोहणाच्या वेळी आलेल्या कित्येक इतिहासकारांनी त्यांच्या बखरीमध्ये करून ठेवलेला. अॅबे केरळ नावाचा फ्रेंच जो इतिहासकार आहे, जो प्रवासी म्हणून आला होता, त्यांनी उल्लेख करून ठेवला आहे की मराठ्यांच्या फौजेमध्ये त्यांचा जो हा युवराज आहे ज्याला ते होणारा छत्रपती म्हणतात, तो खूपच लोकप्रिय आहे. तो त्या सैनिकांबरोबर मित्रत्वाच्या नात्यानं वागतो, तो लढाईमध्ये सगळ्यांच्या बरोबर आघाडीवर जातो, तो बेधडकपणे समोरच्या शत्रूला धडक देतो. आणि म्हणूनच त्याचं हे शौर्य या संपूर्ण त्याच्या फौजेमध्ये लोकप्रिय आहे. आणि आपल्या बापापेक्षा सुद्धा काकणवर असं उत्तम स्वराज्य निर्माण करून हा उद्याचा येणारा युवराज दाखवेल असं अॅबे केरळ नावाचा फ्रेंच प्रवासी लिहून ठेवतो. पण दुर्दैव आमचं, फ्रेंच प्रवाशांनी छत्रपती संभाजी राजांचं मोठेपण अधोरेखित करून ठेवलं. पण दुर्दैवानं आमच्याच माणसांनी इतिहासाला बरबटवण्याचं काम पुढच्या काळामध्ये केलं. राज्यारोहणापर्यंत सगळं ठीक होत. साल होत 1674. 17 जून 1674 ला माँसाहेब जिजाऊंचं दुःखद निधन झालं. आणि मग तिथून चालू झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला बिघडवण्याचं कारस्थान. आपल्या सगळ्यांना माहित आहे गृह कलह कुणाला सुटलेला आहे. इथल्या भगवान रामाला सुद्धा कैकेयीच्या सांगण्यावरून वनवासाला जावं लागलं. इथं महाभारतामध्येच भाऊ भाऊला सुईच्या टोकावर मारणार नाही, इतकी जमीन देणार नाही असं म्हणून त्यांनी संघर्षाला सुरुवात केली. तोच गृह कलह कळत नकळतपणे स्वराज्यामध्ये येऊ लागला. विश्वास पाटील असं सांगतात की ज्यावेळी एखादी संस्था मोठी होते, ज्यावेळी एखादं राज्य मोठं होतं, त्यावेळी त्या राज्याच्या सुरुवातीचे पायिक असणारी कित्येक माणसं कारण नसताना महत्वाकांक्षी होतात. आणि त्या महत्वाकांक्षेच्या माध्यमातून ते चाललेल्या गोष्टी बिघडतील कशा आणि आपलं महत्व वाढेल कसं या गोष्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात करतात. ते युवराज होते पण बेफाम कधीच नव्हते. ते उद्याचे छत्रपती होते पण त्यांच्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीचा कुणाचाही अपमान करावा असा हेतू कधीच नव्हता. हा माणूस साधा सोपा सरळ सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर वाढलेला, प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांच्या संस्कारात घडलेला, मा जिजाऊंच्या शब्दांनी ज्याला जोजवलं आणि मोठं केलं, ज्याला मातृत्वाचं प्रेम दिलं, तेही युवराज छत्रपती संभाजी महाराज. गृहकला सुरू झाला
आणि छत्रपती संभाजी महाराजांना शंभू बाळ म्हणून समजून घेणाऱ्या मासाहेब जिजाऊ सुद्धा त्यांना सोडून गेल्या. मी मगाशीच म्हणालो की हे झंझावात हे दुर्दैवी झंझावात काय, कारण ज्या ज्या वेळी छत्रपती शंभूराजांना आधाराची गरज पडली त्या त्यावेळी नेतीने त्यांचा तो आधार काढून घेतला हे जळजळीत वास्तव आणि कटू सत्य आहे. पण दुर्दैवानं नियतीच्या या सत्याला बाजूला करत प्रत्येक वेळी आरोपीच्या पिंजऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या इतिहासकारांनी उभं केलं. एका बाजूला स्वतःची आई नाही, दुसऱ्या बाजूला मासाहेब जिजाऊ निरवटलेल्या, पुढे जाऊन दक्षिण दिग्विजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले, कर्नाटकामधला मुलुक जिंकावा आणि तो मुलुक आपल्या या स्वराज्याला जोडावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जळजळीत आणि महत्वाचा विचार. त्या निमित्तानं त्यांनी सगळ्यांना बोलून दाखवला. राज्यारोहणाच्या वेळी राज्याभिषेकाच्या वेळी पूर्ण रिकामी झालेली तिजोरी भरून काढणं हे स्वराज्याच्या दृष्टीनं गरजेचं होतं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं सगळ्याची नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येत नाही. मग पराक्रमाच्या आधाराला मुलुक जिंकावा या उद्देशानं ते तिकडे दक्षिण दिग्विजयाला निघाले, पण रायगडावर वातावरण इतकं दूषित झालं होतं की त्यांनी शंभूराजांना आदेश दिला की स्वराज्याची आघाडी सांभाळण्यासाठी तुम्ही कोकणात श्रृंगारपुरी जाऊन राहावं, आम्ही दक्षिण दिग्विजय करत परत येऊ. संभाजी महाराजांच्या मनामध्ये कदाचित शंकेची पाळ चुकचुकली असावी. मी उद्याचा युवराज आहे, या राज्याचं उत्तरदायित्व माझ्या खांद्यावर आहे, मी तरुण आहे, मी हे युद्ध करू शकतो, स्वराज्याचं संवर्धन करणं हे माझं कर्तव्य आहे, आणि मग अशा परिस्थितीमध्ये आबासाहेब मला सोडून पुढे जाऊच कसे शकतात हा विचार आला आला असावा. पुढे दक्षिण दिग्विजय तिकडे सुरू होता आणि या संपूर्ण गृहकलहाने आधार हरवलेल्या माणसाने शेवटी इतिहासामध्ये भावनिकतेच्या आधारावर एक महत्वाचं पाऊल उचललं. शृंगारपुराहून थेट संभाजीराजे दिलेरखानाच्या छावणीमध्ये निघाले, दिलेरखानाला ते सामील झाले. दिलेरखान औरंगजेबाचा सरदार, त्याला वाटलं होतं संभाजीराजे आपल्याकडे आले म्हणजे आता स्वराज्य गुंडाळायला वेळ लागणार नाही. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानी पडली, काय वाटलं असेल त्या पित्याला ज्याला आपल्या हातावर वाढवला, ज्याची आई गेल्यानंतर आई आणि बाप या दोन्ही भूमिकांमधून ज्याला या स्वराज्याचा युवराज बनवला तेच आपल्याला सोडून निघून गेले. पण छत्रपती डगमगणारे नव्हते, त्यांना कळालं की ज्यावेळी ते छावणीत जातील आणि इतिहासामध्ये औरंगजेबाचं याची काय राजकारण त्यांच्या लक्षात येईल, हे राजकारण सुद्धा त्यांच्या दृष्टीनं समजणं गरजेचं आहे ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून दक्षिणेमध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी काही हालचाल केले नाही. यथावकाश महाराज स्वराज्यामध्ये परत आले आणि महाराज स्वराज्यामध्ये परत आल्यानंतर महाराजांनी शंभूराजांना एक खलिता दिला. विजापूरच्या आसमंतामध्ये मराठ्यांच्या फौजा त्यावेळी धुमाकूळ घालत होत्या आणि योगायोगाने संभाजीराजे सुद्धा त्याच परिसरामध्ये उपस्थित होते. बापानं हृदय पिळवटून टाकेल अशा भाषेमध्ये मायेनं आणि आपुलकीनं ओथंबलेलं पत्र लिहिल्यानंतर तो छावा ज्याला त्याची चूक लक्षात आली आणि चूक लक्षात आल्याबरोबर त्या छावणीमधून निघायचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. स्वतःच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाई आणि स्वतःच्या भगिनी राणूबाई या त्या ठिकाणी त्यांच्या सोबत त्या छावणीमध्ये उपलब्ध होत्या. पण बहिणीनं आणि दुसऱ्या पत्नीनं सांगितलं की लाख मेला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, शंभूराजे तुम्ही मोगलांच्या या तावडीतून सुटा आणि त्वरित स्वराज्य गाठा. विजापूरवरून छत्रपती संभाजी महाराजांनी त्वरित पन्हाळा जवळ केला, तिथं छत्रपती शिवाजी महाराज आले, दोघा बाप लेकांचं हितगुज झालं, मनोमिलन झालं, सगळे भ्रम मिटले, सगळ्या चुका मिटल्या, सर्व चुकांना माफी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी परत एकदा शंभूराजांना उराशी कवटाळलं आणि इतिहासकारांनी लिहिलं की शंभूराजांनी स्वराज्याच्या विरोधात पाऊल उचललं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना कैदेत टाकलं. छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी दिलेरखानाकडे गेले होते आणि दिलेरखानानं सांगितलं होतं की आता तू पुढे चाल, तुझ्या पाठोपाठ माझा सेनासागर घेऊन मी येतो आणि स्वराज्यातले एक 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 किल्ले आपण जिंकू आणि औरंगजेब पादशाला खुश करू. त्यावेळी शंभूराजे तिथं बाणेदारपणानं शत्रूच्या सुद्धा छावणीमध्ये उच्चारलेले आहेत की हा शंभूराजा स्वतःच्या मनगडातल्या तलवारीच्या बळानं नवा सह्याद्री उभा करेल, नवे गडकिल्ले उभा करेल, नवा मुलुक जिंकेल आणि तो मुलुक
त्या मुलगाचं पुढे काय करायचं हे आपण पाहूया. पण माझ्या पिताजींनी स्वतःच्या कष्टामधून निर्माण केलेल्या स्वराज्यावर मी कशाही पद्धतीची तोमत येऊ देणार नाही. स्वतः शत्रू बरोबर असताना सुद्धा स्वराज्याचा हा बारीक विचार करणारा माणूस स्वराज्य बुडवा असेलच कसा आणि तशा पद्धतीचं त्यांचं स्वरूप इतिहासात मांडलंच का याचं सुद्धा चिंतन आजच्या तरुण पिढीनं करणं गरजेचं आहे. पुढचं दुर्दैव अजून मोठं, त्यानंतर काही कालावधीनंतर राजाराम महाराजांचं लग्न रायगडावर झालं. त्यावेळी शंभूराजांचा मुक्काम हा परत पन्हाळ्यावरच होता आणि पन्हाळ्यावर मुक्काम असताना स्वतःच्या धाकट्या भावाच्या लग्नाला सुद्धा त्यांना रायगडावर निमंत्रण दिलं गेलं नाही. इतिहासकार त्याही गोष्टीची चर्चा करत असताना काही ठिकाणी असं मांडताना आढळतात की रायगडावर शंभू महाराजांच्या जीवाला धोका होता म्हणून मुद्दामून त्यांना रायगडावर बोलावून घेतलं गेलं नाही. आणि ते लग्न जे मार्च मध्ये झालं 1680 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज निधन पावले. स्वराज्याचं हे स्वप्न तिथपर्यंतच रेखाटून आणि तेवढंच स्वराज्य निर्माण करून प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज हे कैलासवासी झाले. अरे बाप मेल्यानंतर किंवा घरातला कोणी व्यक्ती मेल्यानंतर आपण पुढच्या 15 मिनिटात ते 1 तासामध्ये होते नव्हते ते सगळे सोयरे बंधू नातेवाईक मित्र आणि शत्रू सगळ्यांना फोन करून किंवा बातमी पाठवून व्यक्ती गेलीय असा संदेश आपण पाठवतो. पण स्वतःचा बाप स्वतःचे वडील हे कैलासवासी झालेले असताना सुद्धा त्याबद्दलची कोणतीही बातमी पन्हाळ्यावर असलेल्या युवराज संभाजी राजांपर्यंत पोचू दिली गेली नाही. काय असेल हे षड्यंत्र? या छत्रपती संभाजी महाराजांना गादी नाकारण्यात आली. या छत्रपती संभाजी महाराजांना युवराजानंतरच असणारं पद जे छत्रपती पद आहे ते सुरुवातीला नाकारण्यात आलं. जे सिंहासन त्यांच्या हक्काचं होतं ते सिंहासन नाकारण्यात आलं. जे स्वराज्य त्यांच्या हक्काचं होतं ते स्वराज्य नाकारण्यात आलं. पण छत्रपती शंभूराजांना या सिंहासनाचा मोह कधीही नव्हता हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या झालेल्या ऐतिहासिक चर्चेमधून कित्येक वेळा समोर आलेलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर ते ज्यावेळी शंभूराजांना भेटले त्यावेळी ते म्हणाले की मी 2 राज्य निर्माण केलेले आहेत माझ्या 2 छाव्यांसाठी. एका राज्याचे अधिपती राजाराम महाराज होतील, दुसऱ्या राज्याचं जे काही पुढचं उत्तरदायित्व आहे ते युवराज संभाजीराजे तुम्ही सांभाळा असा प्रस्ताव ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांकडून संभाजीराजांपुढे मांडण्यात आला त्यावेळी संभाजीराजे म्हणाले आम्हाला स्वराज्याची कसलीही हाव नाही, आम्हाला राजा होण्याची कसलीही हाव नाही. तुम्ही सांगाल ती सेवा स्वराज्याची आम्ही करू, तुमच्या पायाशी मन आपलं चित्त स्थिर करून दूध भात खाऊन राहू. स्वराज्याबद्दल कसल्याही पद्धतीचा मोह नसणारा हा राजा, हा राजा हा कसा असावा याचं वर्णन धर्मग्रंथात करत असताना राजाला कसल्याही पद्धतीच्या राज्याबद्दलचा मोह नसावा, तो उपभोग शून्य स्वामी असावा असं बऱ्याच वेळा विवरण आलेलं आहे. आणि त्याच प्रतिमेला त्याच विचाराला पुढे घेऊन जात स्वतः शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात की स्वराज्याची 2 शकलं करू नका, स्वराज्याचे 2 विभाग करू नका, स्वराज्य हे आहे तसंच राहू दे. मी वेळ पडल्या स्वराज्याची सेवा करायला तयार आहे, मला राजेपदाचा मोह नाही. बऱ्याच ठिकाणी कृष्णाजी अनंत सभासद आणि मल्हार रामजी चिटणीसाच्या बखरीमध्ये उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला अंतिम काल जवळ आल्यानंतर काही सहकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं की संभाजीच्या हातामध्ये राज्य जाऊ देऊ नका. मल्हार रावजी चिटणीसाची बखरच मुळात लिहिली गेली की संभाजी राजानंतर कितीतरी वर्षांनी आणि मल्हार चिटणीसाने स्वतःच्या पूर्व पिढीवर झालेल्या कित्येक अन्यायाचा बदला या बखरीमध्ये चुकीच्या नोंदी करून घेताना आपल्याला दाखवलेला आहे. इतिहासकारांनी वारंवार त्या बखलीचं फोरपण आपल्या सगळ्यांच्या समोर सिद्ध केलेलं आहे. प्रसंग आठवा, मी मगाशी म्हणालो होतो की संभाजीराजांचं आयुष्य छत्रपती शिवाजीराजांशिवाय आणि छत्रपती शिवाजीराजांचं आयुष्य संभाजीराजांशिवाय एकमेकाच्या संदर्भाशिवाय मांडताच येणार नाही. ज्यावेळी अफजल खानाचा वध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायऱ्या उतरत होते त्यावेळी प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यामध्ये प्रश्नचिन्ह होते. अफजल खानाची ख्यातीच कशी होती?
समोरच्या माणसाला विश्वासामध्ये घेऊन त्याच्याबरोबर दगा करण्याची त्याची ऐतिहासिक पद्धत सगळ्याच्या परिचयाची होती. आपले शिवाजी महाराज प्रत्यक्ष अफजल खानाकडे निघालेले आहेत, त्या अफजल खानाला मिठीत घ्यायला निघालेले आहेत, त्याच्याशी भेट घ्यायला निघालेले आहेत. ते निघालेत तर खरं, पण उद्या नीतीनं ताकद काय वाढून ठेवले काय माहित. प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. ते प्रश्नचिन्ह निरखत वाचत छत्रपती शिवाजी महाराज एक 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 पायरी उतरत 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 प्रतापगडाची माचीच्या दिशेने निघालेले आहेत. तिथं शाम्यांना उभा राहत तेवढ्यात एका मावळ्यानं धाडस करून प्रश्न केलाच, महाराज तुम्ही चालला आहात मृत्यूच्या दाढेमध्ये प्रत्यक्ष मृत्यूची भेट घेण्यासाठी, जर इथं काय घडलं तर महाराज आम्ही काय करावं. छत्रपती शिवाजी महाराज तितक्याच तडफेनं आणि आत्मविश्वासानं उत्तर ते झाले, आमच्या जीवास काय झाल्याच बाळ शंभूच गादीवर बैसवावे, हे राज्य स्त्रींच चालवावे, कारण राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा. स्त्री म्हणजे कोण? त्या काळी रयत नावाचा जो काही शब्द होता तो प्रत्यक्ष अस्तित्वात नव्हता, आणि म्हणून तमाम स्त्री आणि पुरुषांचं प्रतिनिधित्व करणारे शब्द श्री म्हणजे श्रीमान आणि श्रीमती अर्थात रयत, या रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. आणि या संपूर्ण स्वराज्याचं नेतृत्व माझ्यानंतर प्रखरपणे आणि प्रभावीपणे कोण करेल तर ते छत्रपती संभाजी महाराज. याबद्दल शिवाजी महाराजांच्या मनामध्ये किंचितही कोणत्याही पद्धतीचा संशय नव्हता. म्हणूनच राज्याभिषेकाच्या वेळी युवराज्याभिषेक हा छत्रपती संभाजी महाराजांना करण्यात आला, आणि त्यानंतरचे छत्रपती तेच व्हावेत हीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनची इच्छा होती. इतिहासकारांनी त्या इच्छेला सुद्धा बगल दिली, कारण संभाजी राजांना खलनायक दाखवण्यामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचं थ्रिल त्यांना वाटत होत. 15 दिवसानंतर ही गोष्ट कळाली. सोयराबाई मासाहेबांनी मंत्राबरोबर सल्लामसलत केली आणि त्यांनी आदेश दिले की पन्हाळ्यावरनं छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून इकडे घेऊन या. आता मंत्र्याच्या मध्ये ते कुठलं धाडस आलं? त्या मंत्र्यांनी आयुष्यभर या स्वराज्याचा आधार घेत संभाजी राजांच्या विरोधात वेगवेगळी षडयंत्र करण्याचंच काम केलं होतं. त्या मंत्र्यांनी ही कामगिरी सांगितली सेनापती हंबीरराव मोहितेंना. हंबीरराव मोहिते स्वराज्याचे सरलष्कर, स्वराज्याचे सरनौबत, सरसेनापती, आणि त्यांना ही कामगिरी सांगितली. लोकांना वाटलं सोयराबाईंचे ते सख्खे बंधू, राजाराम महाराजांचे सख्खे मामा आणि शंभूराजांचे सावत्र मामा. सावत्र मामा सावत्रपणाला जागेल आणि सख्ख्या वाच्याला न्याय देण्यासाठी सावत्र वाच्याला अटक करून आणेल ही संपूर्ण मंत्रिमंडळाची सगळी योजना. पण हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले सरसेनापती होते. त्यांची निष्ठा स्वराज्याच्या प्रती होती. त्यांना माहित होतं की या स्वराज्याला जिवंत ठेवायचं असेल आणि त्याला वाढवायचं असेल तर याचं नेतृत्व नेमकं कुणी केलं पाहिजे. जे मंत्री त्यांना ते आदेश सांगायला आले होते त्याच मंत्र्यांना त्यांनी अटक केली आणि शंभूराजांच्या समोर पन्हाळ्याला त्यांना सादर केलं गेलं. शंभूराजांना सन्मानाने रायगडावर आणण्यात आलं आणि जानेवारी महिन्यामध्ये 1681 शंभूराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी रायगडावर झाला. इतिहासाचा संदर्भ घेतला तर एक तुमच्या लक्षात येईल, एप्रिल महिना 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचं दुःख निधन झालं आणि त्यानंतर जानेवारीच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक प्रदेशामध्ये मुलुखगिरी केली. तो काळच वेगळा होता. बऱ्याच इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला खाट मारत असताना त्यांच्या बरोबर अनेक जणींची नावं जोडली. तुळसा नावाचं ऐतिहासिक पात्र त्यात आलं, थोरातांची कमळा आली, मोहित्याची मंजुळा आली, अण्णाजी दत्तोंची गोदावरी आली. आणि या सगळ्या स्त्रियांना त्रास देण्याचं आणि त्यांच्याबरोबर दुष्कर्म करण्याचं काम हे संभाजी महाराजांनी केलं असं दुर्दैवीपणे इतिहासाच्या पुढच्या पिढीच्या मनावर ठसवण्याचं दुर्दैवी काम इथल्या इतिहासकारांनी केलं. आणि मुळात ज्यांना घडवण्यामध्ये स्वतः मां जिजाऊंचा मोठा हात आहे, जे स्वतःच्या पत्नीला इतक्या उत्तम पद्धतीने समानतेचा दर्जा देऊन वागवतात आणि त्यांचा सन्मान करतात, ज्यांच्या दुसऱ्या पत्नी त्यांच्यावर इतकं प्रेम करतात की त्यांच्यासाठी ते शत्रूच्या शिबिरात राहायला तयार आहेत आणि ते म्हणतात की महाराज तुम्ही जा. स्वतःच्या पत्नीवर इतकं प्रेम करणारा माणूस, स्वतःच्या बहिणींवर इतकं प्रेम करणारा माणूस, माँ साहेब जिजाऊंच्या आदर्शात वाढणारा हा माणूस
अशा पद्धतीने स्त्रियांबरोबर दुष्कर्म करू शकेल काय हा प्रश्न ज्यावेळी आमच्या मनाला पडतो त्यावेळी मला वाटतं आपण आपल्या बुद्धीला चिकित्सकपणे प्रश्न केला पाहिजे की एकच व्यक्ती दोन प्रकारे कशी वागू शकते हे शक्यच नाही. पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये निरनिराळ्या घटनांमध्ये जी नाट्यमयता आहे तीच नाट्यमयता शोधण्याचा प्रयत्न इतिहासकारांनी छत्रपती शंभूराजांच्या आयुष्यामध्ये केला. आणि हा राजा पराक्रमानं कळपणारा राजा आहे म्हटल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं घडायला दाखवायला पाहिजे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची रोमॅन्टिक प्रतिमा निर्माण करण्याचं घातकी कार्य तत्कालीन इतिहासकारांकडनं आणि बखरकारांकडनं झालं. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला व्यसनाधीनतेचे या स्त्रीच्या स्त्रीलंपट स्वभावाचे असे वेगवेगळे कंगोरे जोडले गेले. वास्तविकता इतिहासामध्ये अशी नाही. बायकांच्या पदराआड लपणारा त्यांच्यावर दुष्कर्म करणारा माणूस इथल्या स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची पुरवणी ओवाळूनच टाकू शकत नाही. आणि ज्या अर्थी संभाजी राजांनी स्वतःच्या औत्यात्मिक शत्रु तेजाचं प्रदर्शन घडवलंय त्या अर्थी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या परस्त्री माते समान जाण या उक्तीचा त्यांना कधीही विसर पडणार नव्हता. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी संभाजी महाराजांबद्दल ज्या रंगवल्या गेल्या त्या पूर्णपणे निरर्थक आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं तथ्य नाही. हा राजा स्वतःच्या पिताजींचा वसा आणि वारसा चालवायला समर्थ होता. नवे नवे तर त्यांनी तो समर्थपणे चालवला हा इतिहास आज नव्यानं परत एकदा नव्या पिढीच्या पुढे आणून मांडण्याची गरज निर्माण झालेली. युद्ध करावं तर कसं. बऱ्याच वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य त्यांनी घेतलेले निर्णय आणि छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य आणि त्यांनी घेतलेले निर्णय या दोन्हीची तुलना करून त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज कसे कमी पडले हे मोठ्या प्रौढीनं दाखवून देणारे इतिहासकार स्वतःची छाती थोपटून थोपटून इतिहास सांगताना दिसतात. मला हेच सांगायचंय की प्रत्येक वेळी परिस्थिती सारखी असत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळचा संदर्भित इतिहास आणि त्यांनी घेतलेले निर्णय आणि छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांचा पूर्ण 8-9 वर्षाचा कार्यकाळ आणि त्यांनी घेतलेले निर्णय हे बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या पायवाटेवरच स्वराज्य हे मोठं होण्याच्या दृष्टीनं निघालं होतं. छत्रपती संभाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या कोणत्याही एकाही निर्णयाला कधी सुद्धा खोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेले आदर्शच त्यांनी पुढे चालू ठेवलेले आहेत. नवे नवे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं त्या मंत्रिमंडळाचा विस्तारच छत्रपती संभाजी राजांनी पुढच्या काळामध्ये केलेला आपल्याला दिसतो. अष्टप्रधान मंडळामध्ये 8 प्रधान होते पण पुढे जाऊन छत्रपती संभाजी राजांनी कवी कलशाला छंदोगामात्य आणि पुढे वाक्यनिवीस नावाचं एक पद निर्माण करून 8 मंत्र्याचं पद हे 10 मंत्र्यांपर्यंत केलं. स्वतः मुलुकगिरीवर असताना रायगडावरच्या संपूर्ण राज्य कारभाराची जबाबदारी स्वतःच्या पत्नीकडे सोपवली. तिच्याकडे कुलमुख्यारी दिली आणि बेभानपणे रणामध्ये झुंज घेण्यासाठी हा नरव्याघ्र महाराष्ट्राच्याच नव्हे तर तमाम हिंदुस्थानाच्या रणांगणावर 8-9 वर्ष अक्षरशः हातामध्ये समशेर घेऊन पराक्रमाचे नवे गीत लिहित या संपूर्ण मातीमध्ये दौडत होता. बाजीराव हे नाव इतिहासामध्ये पुढच्या मराठा इतिहासामध्ये घेतलं जातं. त्या बाजीरावांनी लढाया किती लढल्या आणि त्या जिंकल्या किती याबद्दल तिच्या जर नोंदी पाहिल्या तर त्यांच्यापेक्षा निश्चितच जास्त लढाया छत्रपती संभाजी महाराजांनी लढल्या आणि जिंकल्या. 120 तब्बल छोट्या मोठ्या लढाया छत्रपती संभाजी राजांनी 8-9 वर्षाच्या काळामध्ये ते लढले आणि ते लढले ते बेभान होऊन लढले. ते लढले वाघासारखे लढले. ते लढले त्यांची जी झेप होती ती सिंहासारखी होती आणि म्हणूनच स्वतःच्या क्षात्र तेजाचं प्रचंड असं मोठं प्रदर्शन करत स्वराज्याच्या सीमा विस्तारत असताना त्याचं रक्षण करणं आणि स्वराज्य निर्माण करणं या दोन्ही गोष्टी छत्रपती शंभूराजांनी केलेल्या दिसतात. साधी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची तुलना होती त्यावेळी एका गोष्टीचा विचार करा. मुघलांचे फक्त 2 सरदार 50,000 फौज घेऊन महाराष्ट्रामध्ये दाखल झाले आणि दुर्दैवानं मराठ्यांचा त्यावेळी त्या आघाडीवर एवढा मोठा पराभव झाला की छत्रपती शिवाजी महाराजांना नामुष्कीनं पुरंदरचा तह करावा लागला. पण छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी गादीवर आले त्यावेळी तुम्ही लक्षात ठेवा औरंगजेब दिल्ली दरबारामध्ये बसून म्हणाला की ये शिवाजी जो उस दख्खन का सह्याद्री का एक छोटासा चुहा आहे
हम उसे मसल डालेंगे आणि म्हणून दोन सरदार त्यांनी या ठिकाणी पाठवले। तीच मुघल सल्तनत छत्रपती संभाजीराजे छत्रपती झाल्यानंतर आता हे साम्राज्य पटकन निवळून टाकू असं म्हणून स्वतः औरंगजेब 31 सरदारासह महाराष्ट्रामध्ये उतरला। दोन सरदार आले होते तर पुरंदरचा तह झाला होता। संपूर्ण मुघल सल्तनतीचे 31 सरदार समोर येऊन उभारले। बघा महाराष्ट्राच्या पुढचं आसमानी संकट काय असेल। 50,000 फौज पुरंदरच्या तहाच्या वेळी मुघलांनी आणली होती आणि संभाजीराजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचा पराभव करण्यासाठी औरंगजेब 5,00,000 फौजेसह आणि 4,00,000 जनावरांसह महाराष्ट्रामध्ये दाखल झाला होता। इथून काही अंतरावर पंढरपूरचा जो मंगळवेढ्याचा भाग आहे तिथल्या परिसरामध्ये त्याची छावणी कधी काळी पडली होती। औरंगजेबाचं सैन्यच एवढं मोठं होतं की इथून तिथून जर बघितलं तर 25 किलोमीटरच्या प्रदेशामध्ये ते सैन्य पसरलेलं असायचं। म्हणजे औरंगजेबाचा पहिला जर सैनिक पुढे उभारला असेल तर सगळ्यात शेवटचं सैनिक 25 किलोमीटरवर असायचं। एवढं मोठं ते सैन्याचं सैन्यदळ घेऊन आणि 4,00,000 जनावरं घेऊन औरंगजेब महाराष्ट्रामध्ये उतरला। औरंगजेबाला वाटलं की आता शिवाजी संपलाय, या संभाजीला मी 2 मिनिटांमध्ये चिरडून टाकेन, 3-4 दिवसांमध्ये 3-4 महिन्यांमध्ये स्वराज्याचं जे काय ते आपण संपूर्ण जी काही गोष्ट आहे ती संपू आणि परत दिल्लीला जाऊ। औरंगजेब महाराष्ट्रामध्ये म्हणजे दक्षिणेमध्ये उतरला। मराठ्यांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली। मराठ्यांशी झुंज घेत बसण्यापेक्षा त्यांच्या बरोबर असणाऱ्या सहकार्याचा बंदोबस्त करावा म्हणून औरंगजेब दक्षिणेत अजून उतरला। त्यांनी आदिलशाही संपवली, त्यांनी कुतुबशाही संपवली आणि आता मराठ्यांना कुणाचंही बळ मिळणार नाही हे पाहून तो परत एकदा स्वराज्यावर घुसला। पण स्वराज्यावर घुसणं एवढी साधी सोपी गोष्ट नव्हती। पुरंदरच्या तहामध्ये ज्या महत्वाच्या त्वेषाने मुरारबाजी देशपांडे झुंजले, एक एक किल्ल्याचा किल्लेदार स्वतःच्या प्राणाची कुरवंडी ओवाळून ज्या पद्धतीने स्वराज्याचं रक्षण करत होता तीच घटना औरंगजेबाला पहिल्याच घासाला लागली आणि तो पहिला घास म्हणजे पहिल्या घासेला खडा होता। रामशेज नाशिक जवळचा एक छोटासा किल्ला आणि बघता बघता एका माणसानं औरंगजेबाला सल्ला दिला की आलमगीर बादशाह ये मराठे हमारे पास आते नहीं है, इसका कारण है कि इनकी जान अटकी है तो इनके गढ़ किलों में, हम एक एक करके जब ये गढ़ किले हमारे नेस्त नाबूद करेंगे, हमारे कब्जे में लेंगे तो ये मराठे नाक घिसते हुए हमारे सामने आ जाएंगे। बादशाहला पटलं, बादशाहने आदेश दिला जा समोरचा नाशिकचा तो रामशेजचा किल्ला जिंका। तिथं ज्यावेळी संपूर्ण सैन्य निघालं ते सैन्य चालत 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 पुढे गेलं, किल्ल्यावर कसल्याही पद्धतीची हालचाल नाही। चालत 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 अजून पुढे गेलं, किल्ल्यावर कसल्याही पद्धतीची हालचाल नाही। तो खुश झाला, म्हणाला मराठे घाबरले, आता मराठ्यांचा किल्ला आपण हस्तगत करू। निघालेला सरदार अजून थोडी 4 पावलं पुढे गेला आणि 4 पावलं पुढे जाताच किल्ल्यावरून दगडाचा वर्षाव सुरू झाला। धार 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 गोपनीनं फिरवलेली दगड येऊन जशी डोक्यावर बसायला लागली आणि एक 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 मुघल सैनिक जसे धाराशाही पडायला लागले त्याच वेळी त्या सरदारानं आदेश दिला तोफा डागा। जोरदार उडवलेली तोफ डोंगरापर्यंत किल्ल्याच्या भिंतीपर्यंत पण जाऊन पोहोचेना, पण जेव्हा सगळ्या तोफा ओकून थांबल्या त्यावेळी किल्ल्यावरून तोफेला पत्ती देण्यात आली आणि समोरचं पुढचं तोफदळाचा जो पुढची आघाडी होती ती आघाडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। ज्यावेळी सरदार निघाला त्यावेळी बोलून निघाला होता की एका दिवसात किल्ला तुमच्या आपल्या मुघल सल्तनतीत दाखल करतो। इतिहास आहे पुढचे 5.5 वर्ष मराठ्यांनी तो किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात पडू दिला नाही। एक एक किल्ला जिंकायला जर 5 वर्ष लागत असतील तर स्वराज्यातले 200-300 किल्ले जर औरंगजेब जिंकत आला असता तर 2022 मध्ये सुद्धा त्याला सगळे किल्ले महाराष्ट्रातले जिंकता आले नसते, ही वस्तुस्थिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचं मराठी सैन्यातलं क्षात्र तेज जिवंत ठेवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं। कोकणाकडे लढाई करत असताना तरी त्यांच्या पराक्रमाचा धडाका असा होता की इंग्रजांनी लिहून ठेवलं की आम्ही आमचे सगळे दागदागिने सगळे घेऊन समुद्रामध्ये एका जहाजावर ठेवून संभाजीराजाची स्वारी आली म्हणलं की आम्ही जहाज दूर समुद्रामध्ये उभं करून इथंच निवांत मागचे काही दिवस मुक्कामाला आहोत, ही तडप होती, हा विचार होता। हा शिकलेला राजा स्वतःच्या तलवारीचं पाणी दाखवत सुद्धा फिरत होता। काही जण म्हणतात छत्रपती संभाजी महाराज व्यसनाधीन होते,
तुमच्या माहिती करता सांगतो, रायगडाच्या एका माचीवर मुंबई विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजांनी करार केला होता. छत्रपती संभाजी महाराजांना आयात निर्यातीचं जे महत्व होतं, व्यापाराचं महत्व होतं, त्या व्यापाराच्या महत्वाची पूर्ण जाणीव होती. व्यसनात बुडलेल्या माणसाला व्यवहार कधीच कळत नाही, तो कधी त्याला समजत नाही, तो त्याला कळला तर तो कधी वळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जर मग माझा राजा या संपूर्ण शराबेच्या कैफामध्ये बिघडलेला असेल तर त्यांनी व्यापाराची चिंता वाहिली कशी असेल, हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या कागदपत्राच्या आणि कराराच्या प्रती उपलब्ध आहेत. बेशुद्ध असणारा माणूस, सावध नसणारा माणूस हे कृत्य करणं कधी हे शक्य नाही. त्यामुळे व्यसनाधीनतेचा जो आरोप त्यांच्यावर केला गेला तो पूर्णपणे चुकीचा आहे. इंग्रजांनी करार करताना एका पत्रामध्ये संभाजी महाराजांनी दोन पिंप दारूचा उल्लेख केलेला, आणि मग ते दोन पिंप दारूचा संदर्भ घेत कितीतरी इतिहासकारांनी सांगितलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना दारू लागत होती, पण त्यांनी हे समजून घेतलं नाही की इंग्रजांकडे छत्रपती संभाजी महाराजांनी तोफांमधनं उडवण्याची दारू मागितली होती. पण आमच्या इतिहासकारांनी तर दारूला वेगळ्या पद्धतीची दारू म्हणण्याचं काम केलं, आणि त्यांच्याच इतिहासाचा संदर्भ घेऊन ग्रँड डप इंग्रजीमध्ये इतिहासामध्ये असं लिहितो की संभाजी राजा यांनी दारूची मागणी इंग्रजांकडे केली, आणि एके ठिकाणी काफीकान नावाच्या एका बखरकारांनी लिहून ठेवलेलं आहे की संभाजी राजा हा इतका पराक्रमी आणि इतका शूर होता, त्याच्या पराक्रमानं त्यांनी इतकं दैदिप्यमान काम केलं होतं की त्याच्या बरोबर लढण्यासाठी कोणीही तयार नव्हता, आणि संभाजी राजा हा स्वतःच्या पराक्रमाच्या नशेमध्ये गर्क होता. पराक्रमाची नशा आणि दारूची नशा ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पण त्या पराक्रमाच्या नशेला भाषांतरित करत असताना या ग्रँड डपनी आमचे संभाजीराजे व्यसनाधीन होते अशा पद्धतीचे उल्लेख कुठेतरी केले, आणि विकृत मनोवृत्तीच्या इतिहासकारांनी त्या संदर्भाची चिकित्सा करण्यापेक्षा आहे तसेच संदर्भ इतिहासातून उचलले आणि शंभू राजांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या प्रथा कायम ठेवणारा, त्यानंतर त्यांचे जे काही दिलेले निवाडे होते ते निवाडे कायम ठेवणारा, छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळ अधिक व्यापक करून त्या पद्धतीनं कारभार चालवणारा, स्वराज्यामध्ये स्वराज्याचं संवर्धन आणि संरक्षण हे छत्रपती संभाजीराजांचं इति कर्तव्य होतं, ते शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी केलं, आणि ते करत असताना हसत हसत वयाच्या 32व्या वर्षी मृत्यूला वेदनादायक मृत्यूला कवटाळणारे छत्रपती म्हणून त्यांच्या क्षत्रतेजाची इतिहासामध्ये नोंद आहे. याच्या पुढे जाऊन त्यांनी एक केलेलं सामाजिक धाडस मला आपल्या सगळ्यांच्या समोर सांगायचंय. बाजीराव मस्तानीचा पिक्चर आला, बाजीरावांबद्दलचं साहित्य निर्माण झालं, पण बाजीरावाला मस्तानी पासून झालेल्या मुलाची मुंज त्या काळी झाली नाही. बाजीरावाला मस्तानी पासून झालेला जो वंश आहे तो बाजीरावाचा मुस्लिम वंश म्हणून पुढे वाढला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांचं जे बलपूर्वक धर्मांतर झालं होतं त्या धर्मामधून हिंदू धर्मामध्ये त्यांना परत आणलं, तेच काम शंभू राजांनी पुढच्या इतिहासामध्ये केलेलं दिसतं. गंगाधर पंत कुलकर्णी नावाच्या एका ब्राह्मण माणसाला ज्याला बळजबरीनं मुसलमान केलं होतं त्याला परत एकदा शुद्धीकरण करून परत एकदा हिंदू धर्मामध्ये स्थान देण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजांनी केलेलं आहे. वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शावर पावलो पावली चालणारा हा राजा म्हणून इतिहासामध्ये या राजाची खऱ्या अर्थानं गौरवाने नोंद घ्यायला हवी, पण दुर्दैवानं इतिहास आम्हाला वेगळंच सांगताना या ठिकाणी दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्यांची तुलना करताना काही पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज एका सरदाराचे पुत्र होते, छत्रपती संभाजी महाराज हे एका राजाचे पुत्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते निर्माण करत असताना सोबत्यांना घेऊन केलं, पण असे कित्येक सगळे सोबती संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर त्यांच्यापासून दुरावले. हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या प्रत्यक्ष आईची माया मिळाली, पण छत्रपती संभाजीराजे आईच्या मायेला पारखे झाले, त्यांना आजीची माया मिळाली. जरी आजीनं संस्कार केले असले तरी आजीचे संस्कार आणि आईचे संस्कार यात फरक असेल हे माझ्या इथं असलेल्या भगिनींना लक्षात येईल. आजी नातवावर फक्त मायाच करते, त्याला मारण्याचं किंवा रागवण्याचं धारिष्ट्य बऱ्याच वेळी दाखवू शकत नाही, पण आई
आपल्या मुलाला घडवत असताना वेळ प्रसंगी कडक शिक्षा करण्याचं सुद्धा धोरण अवलंबू शकते. आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या चुका जिथं जिथं झाल्या तिथं तिथं कान पिळायला स्वतः राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ होत्या. पण शंभू राजांना पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं जे काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन देण्यामध्ये माँसाहेब जिजाऊ त्यांच्या सोबत नव्हत्या, या इतिहासाने नव्हे तर नियतीनं त्यांच्यावर केलेला अन्याय. प्रसंग शेवटचा तोच प्रसंग ज्या प्रसंगावर आज सुद्धा इतिहासामध्ये वाचत असताना प्रत्येक मराठी माणसाच्या आणि मेंदूवर शरीराच्या शरीरावर आणि मेंदूवर काटा आल्याशिवाय राहत नाही. सगळी मुलुकगिरी करत असताना इतिहासकारांनी उल्लेख केलाय की दारूच्या नशेमध्ये धुत्त कवी कलशाबरोबर छत्रपती संभाजी महाराज बेसावध अवस्थेमध्ये मुकर्रब खानाच्या तावडीमध्ये संगमेश्वर जवळ सापडले आणि त्यांना कैद करून मुघल बादशाह औरंगजेबाकडे नेण्यात आले. या राजांनी आयुष्यामध्ये केलेल्या कित्येक कार्याला या इतिहासकारांनी प्रश्नचिन्ह निर्माण करून ठेवले. पण सगळ्यात दुर्दैव वाटत की त्यांच्या मृत्यूला सुद्धा अपमानित करण्याचं काम इतिहासकारांनी केलं. ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात पकडण्यात आलं त्यावेळी संभाजी महाराज कोणत्याच व्यसनामध्ये गर्क नव्हते. त्यांच्या सोबत स्वराज्यातल्या अनेक जबाबदार लोक संगमेश्वरामध्ये होते आणि संगमेश्वराचा आश्रय घेऊन छत्रपती संभाजी महाराज तिथं थांबले होते. कारण संगमेश्वराचं जंगल इतकं घनदाट होत की सूर्याची किरण सुद्धा दिवसा जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीमध्ये लपून बसल्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांकडे असणारी जी कुमक आहे ती कुमक त्यावेळी कमी होती. मुकर्रब खानाला कुठून कवळीनं बातमी लागली आणि कुणीतरी त्याला एक गुप्त रस्ता दाखवला ज्याच्यामधून तो त्या जंगलामध्ये दाखल झाला आणि संगमेश्वरी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं हा खरा इतिहास आहे. जर संभाजी महाराजांना त्यावेळी ते जर नशेत असले असते तर इतिहासकारांनी उल्लेख केलेला आहे की संभाजी राजांनी कवी कलशांनी त्यांच्या सोबत असणाऱ्या मालोजी घोरपडे आणि कित्येकांनी त्या ठिकाणी तिथं मुघलांच्या त्या सैन्याबरोबर संघर्ष मांडला होता. जर एखादा राजा प्यालेला अवस्थेमध्ये असेल तर तो त्या ठिकाणी संघर्ष करेलच कसा. या संघर्षामध्ये वाचून सुद्धा संभाजी राजे तिकडं समुद्राच्या दिशेनं पुढे गेले आणि संगमेश्वरच्या समुद्रामधून जहाजेमध्ये बसून आपण सटकून जावा हा विचार त्यांच्या मनात आला. पण पुढे संभाजी महाराज इथनं निसटले तर तिथंच येणार हा अंदाज मुकर्रब खानाला होता आणि कित्येक लोक त्या ठिकाणी संभाजी राजांची वाट पाहत थांबले होते. संभाजी राजे गिरफ्तार झाले. संभाजी राजांना औरंगजेबाच्या छावणीमध्ये नेण्यात आलं आणि मग त्या ठिकाणी परत एकदा इतिहासाचं विकृतीकरण. बऱ्याच लोकांनी असं लिहून ठेवलं की औरंगजेबानं विचारलं की क्या संभा हम तुम्हें छोडे क्या, हम तुम्हें छोड सकते हैं लेकिन तुमको मुसलमान होना पड़ेगा. आणि इतिहासकारांनी लिहून ठेवलं की शंभू राजांनी उत्तर दिलं की जर तुझी मुलगी मला देऊन तुझा जावई मला करून घेत असेल तर आणि तरच मी मुस्लिम व्हायला तयार आहे. आणि मग या उत्तरावर चिडून औरंगजेबाने संभाजी राजांना संपवण्याचा आदेश दिला. अशा पद्धतीच्या इतिहासाची नोंद इतिहासात आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे इतिहासाचे दाखले काढा. असा इतिहास दुर्दैवाने मराठी माणसांनीच लिहून ठेवलेला आहे. मल्हार रामराव चिटणीसाच्या यादीमध्ये आणि मराठा साम्राज्याची छोटीशी बखर नावाच्या एका पुस्तकामध्ये या दोन गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. पण तत्कालीन अवस्थेमध्ये मुस्तैद खान नावाचा एक सरदार ज्यावेळी औरंगजेबाच्या छावणीत ज्यावेळी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना देहदंडाची शिक्षा दिली त्यावेळी तिथं उपस्थित होता. आणि त्या मुस्तैद खानाने त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना समोर पाहिल्यानंतर औरंगजेब स्वतःचं तख्त सोडून खाली आला, राजसिंहासन सोडून खाली आला आणि त्यांनी खाली बसून अल्लाची करुणा बाखली की ज्या शिवाजी महाराजांना मी मारू शकलो नाही त्यामुळे मला स्वतः दक्षिणेत यावं लागलं. आता जर मी संभाजीला संपवलं नसतं तर त्यांनी मुघल सल्तनत संपवली असती. तू संभाजी मला पकडून दिला म्हणून अल्लाचा आभार त्या ठिकाणी ते मानलं. हे झाल्यानंतर संभाजी राजाला त्यांनी दोन प्रश्न विचारले असं ईश्वरदास नावाच्या त्या काळच्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. औरंगजेबाने संभाजी राजांना दोन प्रश्न विचारले की तू तुझं धनधान्य, तुझे जड जवाई, तुझा खजिना कुठे लपून ठेवलाय आणि नंबर दोन इथं माझ्याकडे असणाऱ्या सरदारापैकी किती सरदारांनी तुझ्याशी पत्रव्यवहार केला. औरंगजेबाने
संभाजी राजांना मुसलमान व्हायचं प्रपोजल अर्थात प्रस्ताव कधीही दिला नाही. त्याला उत्तर देत शंभू राजांनी औरंगजेबाकडे त्याच्या मुलीची मागणी कधीही केली नाही. पण एका धर्माच्या विरोधात दुसऱ्या धर्माचा माणूस मोठा दाखवण्यासाठी, दोन धर्माचा संघर्ष इतिहास दाखवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना बळजबरीनं मुस्लिम करण्याचा औरंगजेबाचा डाव होता हे आम्हाला वारंवार ठासून सांगितलं जातं. पण मला तुम्हाला वस्तुस्थिती नमूद करायची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याच्या उद्देशानेच आग्र्यामध्ये त्यांना कैद केलं गेलं होतं. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळी संपवता आलं नाही आणि मुघलांना दिल्ली सोडून दक्षिणेत यावं लागलं. यामुळे औरंगजेबाच्या डोक्यामध्ये पक्क गणित फिक्स होतं की ज्यावेळी संभाजीराजे माझ्या तावडीमध्ये सापडतील पहिल्यांदा त्यांना संपवायचा आणि अपमानित करून संपवायचा की जेणेकरून येणाऱ्या पुढच्या मराठ्यांच्या 7 पिढ्यांनी तलवार परत हाती घालण्याचं धैर्य दाखवलं नाही पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी संभाजीराजांना औरंगजेबाने पकडलं त्यावेळी त्यांनी पटापट आपल्या धर्मगुरूंना त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं की हा समोरचा जो पकडलेला राजा आहे तो काफीर आहे, त्यांनी आपल्या कित्येक मुस्लिम सरदाराला मारलेला आहे, कित्येक मुस्लिम सैनिकांची त्यांनी हत्या केलेली आहे आणि या कृत्यावर या केलेल्या पापावर याला मी देहदंड देण्याचा आयोजलेला आहे, तुमचं काय मत आहे? आता राजाच तो, राजानी प्रजेला प्रश्न विचारल्यानंतर प्रजा राजेच्या बरोबर मुंडी हलवणार हे तितकंच वास्तविक सत्य आहे. आणि त्या सत्याला अनुसरून मौलानांनी सगळ्यांना सांगून टाकलं की जी आपने जो फरमाया है वो बहुत सही फरमाया है, जो आपने फरमाया है उस पर तामील की जाए. आणि मग संभाजी राजांना अपमानित करून मराठ्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याच्या दृष्टीनं संभाजी राजांच्या देहाचे हाल सुरू झाले. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न माझ्या पिताजींनी पाहून ते प्रत्यक्षात उतरवलं आणि ह्या स्वप्नाचं संवर्धन आणि संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. मी माझ्या देहाची पुरवंटी स्वराज्यावरून ओवाळून टाकेन पण शत्रूच्या पुढं माझी पाठ कधीच दाखवणार नाही, शत्रूच्या समोर माझे गुडघे मी कधीच टेकणार नाही. या एकाच आणि एकाच विचाराने 40 दिवस चाललेल्या छळाला सहन करत छत्रपती संभाजी महाराजांनी वडू बुद्रुकला हौतात्म्य पत्करलं. औरंगजेबाला वाटलं संभाजींना संपवलं, नुसतं संपवलं नाही छावणीमध्ये नेऊन डोळे काढून त्यांना संपवलं, नुसतं संपवलं नाही छावणीमध्ये नेऊन डोळे काढलेले असताना नाक दाबून त्यांची जीभ सांडशीनं बाहेर ओढून तलवारीने तोडून त्यांची जीभ कापून त्यांना न बोलता करून पुढे त्यांच्या देहावरची सगळी मांस सगळं कातडं उपसून काढून शेवटी त्यांचा शिरच्छेद करून मी त्यांना संपवलं आणि त्यांच्या या शरीराचं विटंबन मला जेवढं करता येईल तेवढं केलं आणि मराठ्यांना संदेश दिला बघा तुमच्या छत्रपतीची ही अवस्था मी महाराष्ट्रात करत असेल तर तुमची अवस्था काय करेल. औरंगजेबाला क्षणभर असं वाटलं पण त्याला माहित नव्हतं की छत्रपती संभाजी राजांनी या मृत्यूला ज्या धाडसानं पेललं होतं, ज्या धाडसानं कवटाळलं होतं, त्या धाडसामागचं कारण काय? त्या धाडसामागचं एकच कारण होत, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सैर भैर झालेल्या स्वराज्याच्या जनतेला एकत्र आणण्यासाठी एक शास्त्र तेजाचं आणि आत्म तेजाचं स्फुल्लिंग चेतवणं गरजेचं होतं आणि त्या स्फुल्लिंगाला त्यांनी वाट दिली स्वतःच्या हौतात्म्याने. आपला छत्रपती सहज हसत असत स्वराज्याचा ती मृत्यूला कवटाळतो हे पाहून बेभान झालेल्या मराठ्यांनी पुढे महाराष्ट्रामध्ये असा अतोनात नाच केला, स्वतःचं रौद्र रूप अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये दाखवलं, सह्याद्रीच्या कड्या कपारीचं सामर्थ्य दिल्लीमधल्या तर राजाला असं दाखवलं की महाराष्ट्रामध्येच या औरंगजेबाची समाधी उभी राहिली. जो औरंगजेब मराठीशाही संपवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आला होता त्याच महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं थडगं उभं राहिलं. इतिहासानं छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्याबद्दल त्यांच्या शत्रूशी घेतलेला इतका दुर्दैवी सूड इतिहासामध्ये कधीही नसावा. मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांचं हे हौतात्म्य स्वराज्य म्हणजे फक्त जमीन नाही, स्वराज्य म्हणजे गडकिल्ले नाही, स्वराज्य म्हणजे एक विचार आहे.
त्या विचाराला जपण्यासाठी ज्या राजांनी 32 वर्ष हाल अपेष्टा आणि दुर्दैवाचा सामना करून स्वतःचा देह वळून टाकला, ज्या राजाचा इतिहास त्याच्या मृत्यूनंतर 300 ते 400 वर्ष अशाच पद्धतीने डागाळत राहिला, तो राजा खरं तर सूर्यासारखा दीप्तिमान आहे आणि तो सूर्य आपल्या विचारांमध्ये प्रकट झाला पाहिजे. आणि म्हणून माझ्या या भाषणाचा शेवट करत असताना मला म्हणावं असं वाटतं की पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली भिनावी रक्तात छत्रपती संभाजींच्या रूपाने, पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली भिनावी रक्तात छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने पेटावे स्नायू करीत पुकार, पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज तुमच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून दिगंतात महाराष्ट्राची भूमी परत एकदा उजळावी याच एका अपेक्षेसह चाललेल्या वाग्यज्ञाला विराम देतो.